ओम पितर्देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरुदेवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। बल सागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो। बल सागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो। ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल। जगतास शांती देईल, जगतास शांती देईल। तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो। विश्वात शोभुनी राहो। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्म कर्मचारांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आपल्या हिंदुस्थानातील राष्ट्रीय सणांच्या साखळीत आज मी आपणास प्रजासत्ताक दिनासंबंधी थोडक्यात माहिती सांगणार आहे। तेव्हा आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा। मित्रांनो, आपल्या हिंदुस्थानाचा प्रजासत्ताक दिन यंदा मंगळवार दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी आहे। तेव्हा हिंदुस्थानातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना प्रजासत्ताक दिन, गणराज्य दिन, राष्ट्रीय सणानिमित्त अगदी तना मनापासून हार्दिक शुभेच्छा। आजचा हा सोन्याचा दिवस आपणा सर्वांना अत्यंत आनंदात, सुखात, समाधानात जाओ, ही शिवचरणी प्रार्थना व विनंती। मित्रांनो, 29 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली। यात मौलाना आझाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी प्रमुख नेते मंडळी होते। आंबेडकरांची प्रगल्भ बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी, देश समर्पण भावना लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते। या समितीने इतर देशांच्या संविधानाचाही अभ्यास केला। शेवटी 448 कलमांचा तयार मसुदा 4 नोव्हेंबर 1947 साली सभेपुढे ठेवण्यात आला। यावर जाहीररित्या 166 दिवस चर्चा सुरू होती। इंग्रजी व हिंदी या दोन भाषेत मसुदा तयार केला गेला। समता, बंधुता व शांतता तसेच अनेक पंचवार्षिक योजना यांचा समावेश यात होता। जगातील सर्वात मोठे, बलशाली, महान, सर्वोत्कृष्ट संविधान बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाले, याचा आम्हा सर्वांना गर्व आहे, अभिमान आहे। याची जाण प्रत्येक भारतीयाला राहणार आहे। आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या अनुषंगाने कोटी कोटी प्रणाम। मित्रांनो, संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले। अखेर 24 जानेवारी 1950 रोजी 308 सदस्यांच्या यावर स्वाक्षरा झाल्या आणि 26 जानेवारी 1950 पासून सदर संविधान अंमलात आणण्यास सुरुवात झाली। संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले। 26 जानेवारी 1930 रोजी काँग्रेस पक्षाने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली इंग्रजांकडे देश स्वातंत्र्याची मागणी केली। पंडित नेहरूंनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोर जवळच्या रावी नदीकाठी तिरंगा फडकवला आणि स्वातंत्र्याची घोषणा देखील केली। त्याची आठवण म्हणून भारताचा प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी हा दिवस निवडला गेला। पण इंग्रजांची मनमानी व दुसरे महायुद्ध यामुळे 20 वर्षे भारतीयांना खरे स्वातंत्र्य मिळण्यास वाट पाहावी लागली। भारत देशाने संविधानाचा स्वीकार 26 जानेवारी 1950 रोजी करून लोकशाहीच्या एका नव्या पर्वाला सुरुवात केली। खऱ्या अर्थाने लोकतांत्रिक, सार्वभौमिक, फार मोठा गणराज्य भारत देश बनला, एक शक्तिशाली देश बनला।
मित्रांनो, प्रजासत्ताक म्हणजे देशाचा प्रमुख वारस पद्धतीने न निवडता लोकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निवडणुकामार्फत निवडून दिलेला। या देशातील सर्व शासकीय कार्यालय व पदे सर्वसामान्य जनतेसाठी खुले केलेली असतात। लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य। या दिवसापासून भारतातील लोकांना राज्य चालवण्याचा अधिकार मिळाला। आपल्या भारत देशाचे तीन राष्ट्रीय सण आहेत, 26 जानेवारी गणतंत्र दिवस, 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस व 2 ऑक्टोबर गांधी जयंती। देशभरात या तीनही दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली असते। प्रजासत्ताक दिनी देशभरात सर्वत्र राष्ट्रध्वजाचे आरोहण करून त्याला वंदना दिली जाते। भारताचे राष्ट्रगीत गायले जाते, प्रेम आदर व्यक्त केला जातो। भारताच्या इतिहासात आजच्या दिवसाची नोंद सोन्याचा दिवस म्हणून झालेली आहे, कारण या दिवसासाठी हजारो देशप्रेमींनी आपल्या प्राणांचे बलिदान केले होते। यात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा व त्यांच्या अहिंसा पद्धतीचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या हुकूमतीपासून आपला भारत देश स्वतंत्र झाला होता। याआधी भारताला स्वतःचे संविधान नव्हते, राज्यशासनाच्या कलमावर सर्व व्यवहार चालायचा। स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। आपल्या भारताची राजधानी दिल्ली येथे या दिवशी लाल किल्ला परिसरात राजपथावर एक मोठे संचलन केले जाते। अमर जवान ज्योतीवर पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात। नंतर पंतप्रधान व राष्ट्रपती मुद्दामहून आमंत्रित केल्या गेलेल्या प्रमुख विदेशी पाहुण्यांचे स्वागत करतात। सकाळी राष्ट्रपती लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात, राष्ट्रगीत गायल्या जाते, 21 तोफांची सलामी दिली जाते, पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात, राजपथावर मोठी परेड होते। वीर सैनिकांना अशोक चक्र, परमवीर चक्र, कीर्ती चक्र तसेच भारतरत्न, पद्मभूषण पुरस्कार प्रदान केले जातात। बालवीरांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिले जातात। भारतीय फौजांचे वेगवेगळे सेना विभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे, क्षेपणास्त्रे, रणगाडे इत्यादींचे संचलन केले जाते। राष्ट्रपती यांची मानवंदना स्वीकारतात। भारत देशाचे सर्व घटक राज्यांचे चित्ररथ आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतात। राष्ट्रपती पंतप्रधान सर्वांच्या मानवंदना स्वीकारतात। शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी निमसरकारी कार्यालयात राष्ट्रध्वजांचे आरोहण केले जाते। नागरिक एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात, संदेश पाठवतात। राज्य पातळीवर राज्यपाल ध्वजारोहण करतात, फौजांचे मानवंदना स्वीकारतात। शाळा, महाविद्यालय, शासकीय व खाजगी संस्था, जिल्हा, तालुका, शहर व ग्रामपंचायती पातळीवर सर्वत्र ध्वजारोहण केले जाते। मित्रांनो, राजकीय मंडळी कार्यकर्ते आवर्जून हजर असतात। वाद्यवृंदांचा, लेझीम ढोलताशांचा वापर केला जातो। कवायती, राष्ट्रगीत, देशभक्तीगीत सादर केले जातात। सर्वत्र प्रभात फेरी, भाषणे, पुरस्कार, मनोरंजन, विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते। अगदी लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्वच देशप्रेमी यात आवर्जून भाग घेतात। शाळा, कार्यालय, इमारतीवर सजावट केली जाते। हौशी नागरिक सोसायटीच्या गच्चीवर, चौकात झेंडावंदन करतात। विद्युत रोषणाही रात्रीच्या वेळी केली जाते। अनेक नागरिक छोटा तिरंगा आपल्या अंगावरच्या कपड्यावर, चालू वाहनावर लावतात। मित्रांनो, अशा प्रकारे सर्वत्र पूर्ण जल्लोषात आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिवस नागरिकांद्वारे साजर केला जातो। स्वतंत्र नागरिकाद्वारे आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे स्मरण सर्वांनी करावे। तसेच सध्या आपल्या देशाच्या सीमेवर लढत असलेल्या सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी शिवचरणी प्रार्थनाही करावी। आमचे आयुष्य त्यांना लागो जे आमच्या आयुष्याचे संवर्धन करत आहेत, रक्षण करत आहेत। मित्रांनो, अशाच प्रकारे आपण सर्वजण देशप्रेम व्यक्त करत असतो, पण यात आणखी एका घटनेची भर टाकणे गरजेचे आहे असे मला वाटते। एक सुजाण नागरिक म्हणून काही संकल्प करणे गरजेचे आहे, ते संकल्प या ठिकाणी मी व्यक्त करत आहे। आजपासून मी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी भ्रष्टाचार करणार नाही, मी शैक्षणिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहीन, माझी नोकरी व्यवसाय मी प्रामाणिकपणे करेन, माझे
मी आरोग्य स्वस्थ व सुदृढ ठेवेन, मी माझा आहार शुद्ध सात्विक व संतुलित ठेवेन, मी सर्वांशी प्रेमाने व सहकार्याने वागेन, कोणत्याही प्रकारचा वाद भांडण करणार नाही, मी नेहमीच परस्त्रीचा आदर व सन्मान करेन, मी कोणत्याही प्रकारचे घातक व्यसन करणार नाही, मी स्वार्थासाठी कोणत्याही जीवाची वृक्षवेलींची हत्या करणार नाही, मी कधीही धर्मभेद जातीभेद करणार नाही, मी सर्व सरकारी नियमांचे नेहमी पालन करेन वेळोवेळी, मी नेहमी स्वतःचे शरीर घर व परिसर स्वच्छ ठेवेन, मी माझ्या कुटुंबावर खर्चावर नियंत्रण ठेवेल, मी अनावश्यक मोहमाया जमा करणार नाही, मी माझ्या स्वधर्माचे पालन आचरण करेन, मी योग्य गुरु धर्मगुरु ऋषीमुनी साधू संतांचा ब्राह्मण देवतांचा आदर सन्मान करेन, मी नेहमी धर्मशास्त्र विहित कर्म करेन, निषिद्ध कर्मांचा त्याग करेन, मी नेहमी देशसेवा व ईश्वर सेवा यांना प्राधान्य देईन, माझ्या कर्माने देशाचे नाव उंचावण्याचा हमेशा हमेशा प्रयत्न करेन। अशा प्रकारे यातील एखादा संकल्प सोडून आपण आपली देशभावना देशप्रेम व्यक्त करू शकता, सरकारला सरकारी कामात मदत करू शकता, राजकारण वजा एक उत्कृष्ट समाजसेवा विविध पातळीवर विविध प्रकारची निष्काम निरपेक्ष सेवा करा, रंजल्या गांजल्यांचे आधार बना मित्रांनो, कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। ठीक आहे मित्रांनो, आपल्या भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनासंबंधीचा हा व्हिडिओ मी येथेच संपत आहे। आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा। शिवकल्याणम, हरिओम शिवा महादेवा।